राज्यात जाती धर्मात फूट पाडून शेतकरी बेरोजगारी महागाई यांसह इतर महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना देखील शासनाने सुरू केलेली विकसित भारत संकल्पना केवळ तोटा नसल्याची टीका काँग्रेसचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. धुळ्यात त्यांचे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जंगी असं स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान चाललेलं आहे. विकास भारत विकसित करण्याचं त्यांचं जे प्लॅन आहे ते मला वाटतं सगळं थोतांड आहे. मुळातच महागाई एवढी प्रचंड वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत, कामगारांचे प्रश्न सुटत नाही आहेत. मागासवर्गीय असोत, मायनॉरिटी असोत, बहुजन समाज असो, या सगळ्या समाजाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आपण बघत असाल की इथल्या मागच्या सरकारनं BJP धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून पहिल्याच सभेमध्ये सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, परंतु अद्याप त्या आरक्षणाचा पत्ता नाही आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस सरकार होतं, 400 रुपये गॅस सिलेंडरचा दर होता, तो आज 1200 रुपये झालेला आहे. डिमॉनिटेशन झालं, नोटबंदी झाली, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये केंद्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही 2 कोटी नोकऱ्या बेरोजगारांना देऊ डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून. नोटबंदी झाली आणि जे कारखाने होते ते उद्ध्वस्त झाले, जे काम करणारे कामगार होते ते देशोधडीला लागले. 2 कोटी नोकऱ्या देण्याचं तर राहिलं बाजूला, परंतु जे सद्यस्थितीत चालू कारखाने ते पैशाअभावी नोटबंदीच्या काळामुळे ते अशा पद्धतीनं सगळं सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांना वाढीव भाव, त्यांच्या अन्नधान्याला, सगळ्या प्रकारच्या पिकांना देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं, परंतु दुर्दैवानं त्यांनी अशी काही कायदे तयार केले की एखादा माणूस शेतकऱ्याचा माल डायरेक्ट विकत घेऊ शकतो, डंप करू शकतो आणि चढ्या भावानं तो विकू शकतो. याविरुद्ध केंद्रातलं म्हणण्यापेक्षा भारत देशातला सगळा शेतकरी वर्ग याविरुद्ध उभा राहिला आणि त्याने दिल्ली हरियाणा या ठिकाणी आंदोलन केलं. दुर्दैवानं ह्या आंदोलनामध्ये 700 शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांना न्याय नाही, कामगारांच्या विरुद्ध 3 काळे कायदे केले, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं त्यांनी कामगारांना न्याय न देता कंपनीच्या मालकांना त्याचा फायदा कसा होईल त्या कायद्याचा हा विचार केला. 300 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्याच्या मालकाला डायरेक्ट कारखाना बंद करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये करण्यात आली आणि त्यामुळं कामगारांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. एकूण सांगायचं की आज ही वाईट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जातीयवाद धर्मवादाला प्रोत्साहन देण्याचं काम सुरू झाल्यानंतर देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी असं ठरवलं की या ठिकाणी आपण सगळे एकत्रित येऊ आणि एकत्रित निवडणुकांना सामोरं जाऊ. त्याच्यातला आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानाची मोडतोड करण्याचं काटकार असताना सुद्धा या लोकांनी निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातून न्यायालयावर प्रेशर आणणं, आर्थिक ज्याला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, ED ही एक स्वायत्त राज्यघटनेने दिलेली संस्था आहे, CBI राज्यघटनेने दिलेली एक स्वायत्त संस्था आहे, या सगळ्या स्वायत्त संस्थांची मोडतोड करण्याचं काम सुरू झालं, याचाच अर्थ राज्यघटनेला नक लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर, राज चौहान, शकील शेख, गंपू दामोदर यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.